नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। आज आपल्याला बघायचं आहे कुड, सी ओ क्यू एल डी, कुड। कुड म्हणजे शकला, कुड म्हणजे शकला, शकली, शकले। कुड म्हणजे शकला, शकली, शकले। हे जी सहाय्यकारी क्रियापद आहे, या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केल्यावर त्या वाक्याचा मराठीत अर्थ काय होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे। त्याच पद्धतीनं पुढचे दोन महत्त्वाचे नियम मी आपल्याला सांगणार आहे, ते म्हणजे बघा, हा जो कुड शब्द आहे तो शब्द, पहिला नियम आहे, कुड शब्द हा कोणत्याही कर्त्यासोबत वापरता येतो, कोणताही कर्ता, कोणताही कर्ता म्हणजे कर्ता एक वचनी असो, कर्ता अनेक वचनी, कर्ता स्त्रीलिंगी, कर्ता पुल्लिंगी, कर्ता नपुसकलिंगी, कोणताही कर्ता असला तरी त्याच्यासोबत कुडचा वापर केला जाऊ शकतो। आणि याच्या बाबतीतला दुसरा नियम आहे तो म्हणजे याच्यासोबत, म्हणजे कशासोबत, कुडसोबत मुख्य क्रियापदाचं, मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरतात। कितो रूप वापरतात? फक्त आणि फक्त पहिलं रूपच वापरलं जातं। जसं की टी ई ए सी एच, टीच म्हणजे शिकवणे, शिकवणे, टीच म्हणजे काय, शिकवणे। दुसरं एखादं उदाहरण घेऊया, लर्न, एल ई ए आर एन, लर्न म्हणजे शिकणे, लर्न म्हणजे शिकणे। तर या दोन बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स पाहूया, लेट अस सी मोर एक्झाम्पल्स ऑफ युजिंग कुड। बघूया वाक्य एक, आय कुड, सी ओ यू एल डी, आय कुड टीच, ई ए टी एच, आय कुड टीच इंग्लिश, ई एन जी एल आय एस एच इंग्लिश। आय कुड टीच इंग्लिश म्हणजे त्याचा मराठीत अर्थ, ट्रान्सलेशन इन टू मराठी विल बी द आय कुड टीच इंग्लिश, मी इंग्रजी शिकवू शकलो, मी इंग्रजी, मी इंग्रजी, इंग्रजी शिकवू, मी इंग्रजी शिकवू शकलो, मी इंग्रजी शिकवू शकलो। नेक्स्ट सेंटेन्स, वी, डब्ल्यू ई वी, वी कुड, सी ओ यू एल डी, वी कुड टीच, टी ई ए सी एच, वी कुड टीच इंग्लिश, ई एन जी एल आय एस एच इंग्लिश। वी कुड टीच इंग्लिश म्हणजे व्हॉट विल बी द ट्रान्सलेशन इंटू मराठी, ट्रान्सलेशन विल बी वी कुड टीच इंग्लिश, आम्ही, आम्ही
इंग्रजी इंग्रजी आम्ही इंग्रजी शिकवू शकलो आम्ही शिकवू शकलो इंग्रजी शिकवू शकलो. नेक्स्ट सेंटेन्स थर्ड यू यू could c o u l d you could teach e a c h we could teach english e n g l I s h you could teach english marathi madhe artha tu ingraji tu ingraji shikau तू इंग्रजी शिकवू शकलास तू इंग्रजी शिकवू शकलास किंवा शकलीस तू इंग्रजी शिकवू शकलास किंवा तू इंग्रजी शिकवू शकलीस. नेक्स्ट सेंटेन्स यू यूचा अनेक वचन यू यू could c o u l d you could teach t e c h teach english e n g l I s h you could teach english म्हणजे मराठी मध्ये अर्थ या वाक्याचा तुम्ही y o u u म्हणजे तुम्ही इंग्रजी इंग्रजी कऊ शकले इंग्रजी कऊ शकले किंवा तुम्ही इंग्रजी शिकवू शकलात. नेक्स्ट सेंटेन्स लेट अस सी द नेक्स्ट सेंटेन्स स्टार्टिंग विथ ही ही कुड C O U L D he could teach T E A C H he could teach English E N G L I S H he could teach English मराठी मध्ये अर्थ होईल ही म्हणजे तो तो इंग्रजी तो इंग्रजी शिकवू शकला तो इंग्रजी शिकवू शकला तो इंग्रजी शिकवू शकला. कळालं? लेट अस सी द नेक्स्ट सेंटेन्स स्टार्टिंग विथ सी. चला पुढचं वाक्य बघूया. सी एस एच ई सी कुड C O U L D सी could teach T A C H teach English E N G L I S H सी could teach English म्हणजे ह्या ती इंग्रजी इंग्रजी शिकवू ती इंग्रजी शिकवू शकली ती इंग्रजी शिकवू शकली. नेक्स्ट सेंटेन्स सेवन्थ एट कुड सी ओ यू एल डी इट कुड टीच टी ई ए सी एच टीच इंग्लिश ई एन जी L I S H English मराठी मध्ये अर्थ ते इंग्रजी ते इंग्रजी कऊ ते इंग्रजी कऊ शकले ते म्हणजे लहान मुलाच्या बाबतीत.
ते इंग्रजी शिकवू शकले. नेक्स्ट सेंटेन्स, लेट अस सी द नेक्स्ट सेंटेन्स. अनेकवचन, जी सी यूचं अनेकवचन एकच आहे, ते म्हणजे दे. टी एच वाय दे, कुड सी ओ यू एल डी, दे कुड टीच ए सी एच. इंग्लिश ई एन एल आय एस एच, दे कुड टीच इंग्लिश. मराठीमध्ये अर्थ, ते इंग्रजी, ते इंग्रजी शिकवू शकले. ते म्हणजे लोक, अनेक लोक. इथल्या याचा अर्थ काय, ते म्हणजे ते लहान मूल, आणि ते अनेक माणसं, ते ही म्हणजे तो, आणि दे म्हणजे ते, सी म्हणजे ती, आणि दे म्हणजे त्या, त्या इंग्रजी शिकवू शकल्या. महिला असतील अनेक तर शिकल्या, त्या इंग्रजी शिकवू शकल्या किंवा ती इंग्रजी शिकवू शकली. इटचं अनेक वचन दे शकली. त्याच्यानंतर आपण नववं वाक्य घेऊ. राम कुड, सी ओ यू एल डी, राम कुड टीच, टी ई एच टीच. इंग्लिश ई एन टी एल आय एस एच, राम कुड टीच इंग्लिश. मराठीमध्ये अर्थ, राम इंग्रजी, राम इंग्रजी शिकवू शकला. राम इंग्रजी शिकवू शकला. आणि त्याच्यानंतरच वाक्य आहे दहावं, ते की राम दे नाही. दहावं वाक्य, दहावं वाक्य घेऊ. पीपल, पी पी ओ पी एल ई, पीपल कुड, सी ओ यू एल डी, पीपल कुड टीच, टी ई ए सी एच टीच. इंग्लिश ई एन जी एल आय एस एच, पीपल कुड टीच इंग्लिश म्हणजे लोक, लोक इंग्रजी, लोक इंग्रजी शिकवू, लोक इंग्रजी शिकवू शकले, लोक इंग्रजी शिकवू शकले. आता आपल्याला काय करायचं, या वाक्यामध्ये नॉट वापरायचं. कुठं वापरायचं नॉट? ज्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद असतंय का, त्याच्यानंतर, म्हणजे गुड नॉट, 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 या ठिकाणी नॉट वापरावं लागेल. किंवा आपल्याला हा शब्द गुड, सी ओ यू एल डी, गुड अधिक नॉट, याचं संक्षिप्त रूप असं पण लिहिता येईल, कुडंट, सी ओ यू एल डी एन क्वामा टी, कुडंट, असंही आपण त्याचं संक्षिप्त रूप लिहू शकतो. चला बघूया वाक्य. आपण आता कुड नॉटची वाक्य बघूया. नॉट असल्यामुळं एक नंबर घेऊ. आय कुड नॉट, आय कुड नॉट टीच इंग्लिश, टी ई ए टी एच इंग्लिश, एन जी एल आय एस एच. I could not teach English, म्हणजे मी इंग्रजी, मी इंग्रजी कवू
शकलो नाही, तो नाही। तुम्हा याचा अर्थ मी इंग्रजी शिकवू शकले नाही, नाही असा सुद्धा अर्थ त्याचा होऊ शकतो। नेक्स्ट सेंटेन्स, वी कुड नॉट, सी ओ यू एल डी, वी कुड नॉट टीच इंग्लिश, टी एच इंग्लिश, एन टी एल आय एस एच, मराठीमध्ये अर्थ आम्ही इंग्रजी, आम्ही इंग्रजी शिकवू, आम्ही शिकवू शकलो नाही, तो नाही। पुढचं वाक्य घेऊ, यू कुड नॉट एन ओ टी नॉट टीच, टी ए एच टीच इंग्लिश, एन जी एल आय एस एच, यू कुड नॉट टीच इंग्लिश म्हणजे तू इंग्रजी शिकवू, तू इंग्रजी शिकवू शकला, तू इंग्रजी शिकला नाही, किंवा तू इंग्रजी शिकवू शकली नाही। चौथं वाक्य, नेक्स्ट सेंटेन्स, यू कुड नॉट एन ओ टी नॉट टीच, टी ई ए सी एच टीच इंग्लिश, टी एन एल आय एस एच, मराठीमध्ये अर्थ तुम्ही इंग्रजी कवू शकले ते नाही किंवा नाहीत, तुम्ही इंग्रजी ते नाहीत। पुढचं वाक्य घेऊ, पाच, ही एच ई कुड नॉट, सी ओ यू एल डी कुड एन ओ टी नॉट, ही कुड नॉट टीच, टी ई एच, ही कुड नॉट टीच इंग्लिश, ई एन जी एल आय एस एच, ही कुड नॉट टीच इंग्लिश, तो इंग्रजी कऊ कला नाही, तो इंग्रजी कऊ शकला नाही। पुढचं वाक्य सहावं, सी कुड नॉट टीच he could not teach English, T-L-I-S-H, he could not teach English, मराठी मध्ये अर्थ ही इंग्रजी कऊ शकली नाही, ही इंग्रजी कऊ शकली नाही। नेक्स्ट सेंटेन्स, लेट अस सी द नेक्स्ट सेंटेन्स,
एट आई टी एट कुड टी ओ एल डी इट कुड नॉट टीच टी ए टच टीच इंग्लिश ई एन जी एल आई एस एच इंग्लिश मराठी मध्ये अर्थ इट म्हणजे ते ते इंग्रजी ते इंग्रजी कऊ हे इंग्रजी कऊ शकले कऊ शकले नाही हे इंग्रजी ते नाही. त्यानंतर आठवं वाक्य बघूया. लेट्स सी द नेक्स्ट सेंटेन्स. दे टी एच ई वाय दे कुड सी ओ यू एल डी कुड नॉट नॉट टीच टीच दे कुड नॉट टीच इंग्लिश ई एन जी एल आई एस एच मराठीमध्ये अर्थ ते इंग्रजी ए कऊ इंग्रजी कऊ शकले ए इंग्रजी नाही किंवा नाहीत ते इंग्रजी नाहीत किंवा त्या इंग्रजी शिकवू शकल्या नाहीत किंवा ती इंग्रजी शिकवू शकली नाहीत. नवं वाक्य बघूया. राम राम कुड नॉट सी ओ यू एल डी राम कुड नॉट टीच टी ई ए एच राम कुड नॉट टीच इंग्लिश एल आई एस एच मराठीमध्ये अर्थ राम इंग्रजी राम इंग्रजी कऊ राम कऊ शकला नाही राम इंग्रजी कऊ शकला नाही राम इंग्रजी नाही. पुढचं वाक्य दहा नंबर. पीपल ओ एल ई पीपल कुड नॉट सी ओ यू एल डी पीपल कुड नॉट टीच पीपल कुड नॉट टीच इंग्लिश N L I S H people could not teach it. लोक लोक इंग्रजी लोक इंग्रजी शिकवू शकले नाही लोक इंग्रजी शिकवू शकले नाहीत नाहीत. मित्रांनो लक्षात ठेवा आपण या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नॉट नॉट कुड नॉट 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 कुड नॉट 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 कुड नॉट वापरलेलं आहे त्या ठिकाणी आपण कुडंट सी ओ यू एल डी एन क्वामा टी अशा पद्धतीने हा वापरू शकतो. आणि तुम्हाला एक टास्क देतो आहे ते टास्क असं आहे ज्या ज्या ठिकाणी टीच शब्द आलेला आहे टी ए सी एच टी ए कविने टीच म्हणजे शिकविणे ज्या ज्या ठिकाणी टीच शब्द आलेला आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही लर्न स्पीक एस पी ए के स्पीक टर्न म्हणजे
म्हणजे बोलणे. राईट, डब्ल्यू आर आय टी, राईट म्हणजे नाही. हे शब्द वापरून वाक्य बनवा. जसं की पहिलं वाक्य घेऊ आपण, आय कुड नॉट, विचच्या ऐवजी लर्न घेऊ. आय कुड, सी ओ यू एल डी, आय कुड नॉट लर्न, एल ई ए आर एन, लर्न देश, एन जी एल आय एस एच. मराठीमध्ये अर्थ काय होईल? आय कुड नॉट लर्न इंग्लिश, बरोबर मी इंग्रजी लर्न म्हणजे शिकणे, आणि कुड लर्न म्हणजे शकलो नाही, इंग्रजी शिकू शकलो नाही, शिकू शकलो, शिकू शकलो नाही. आता आपण प्रश्नार्थक वाक्य बघूया. जसं की कुड, सी ओ यू एल डी, कुड आय टीच, टी ई एच, आय टीच इंग्लिश, एल आय एच, कुड आय टीच इंग्लिश, मार्क. मराठीमध्ये भाषांतर, कुड आय टीच इंग्लिश, मी इंग्रजी, मी इंग्रजी शिकवू शकलो का, शिकवू शकलो, शिकवू शकलो का, मी इंग्रजी शिकू शकलो का. दुसरं वाक्य, कुडचं सी कॅपिटल, कुड वाक्याची सुरुवात आहे म्हणून सी यू एल डी, कुड वी टीच, ए सी एच, टीच इंग्लिश, एन जी एल आय एस एच, क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ, आम्ही इंग्रजी, आम्ही कऊ, मी इंग्रजी कऊ शकलो का, आम्ही कऊ शकलो का. तिसरं वाक्य, कुड सी ओ यू एल डी, कुड यू टीच, टी ई एच, कुड यू टीच इंग्लिश, एल आय एस एच, क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ, कुड यू टीच इंग्लिश, टू इंग्रजी, इंग्रजी शिकवू शकलास का, क्लास का, क्वेश्चन मार्क. आता पुढचं वाक्य बघायचं आपल्याला, चौथं, कुड सी ओ यू एल डी, कुड यू चा अनेक वचन, यू कुड यू टीच इंग्लिश, टी एच, कुड यू टीच इंग्लिश, एन एल आय एस एच, क्वेश्चन मार्क. कुड यू टीच इंग्लिश, मराठीमध्ये अर्थ, इंग्रजी, इंग्रजी शिकवू शकले का, कऊ कऊ
शकले का, कऊ शकले का, कऊ शकले का। पांचवा वाक्य, कुड टी ओ यू एल डी, कुड ही टीच, टी ए सी एच, कुड ही टीच इंग्लिश, टी एन एल आई एस एच, कुड ही टीच इंग्लिश क्वेश्चन मार्क। मराठी मध्ये अर्थ, तो इंग्रजी शिकवू शकला का, तो इंग्रजी शकला का, तो इंग्रजी कऊ शकला का। सहावं वाक्य आहे, कुड टी ओ यू एल डी, कुड सी एस एच टीच, टी ए सी एच टीच इंग्लिश, टी एन एल आई एस एच, कुड सी टीच इंग्लिश, म्हणजे टी टी इंग्रजी, इंग्रजी शिकवू शकली का, ती इंग्रजी शिकवू शकली का, ती इंग्रजी शिकवू शकली का। पुढचं वाक्य, कुड सी ओ यू एल डी, कुड इट टीच, कुड इट टीच इंग्लिश, एन एल आई एस एच। मराठीमध्ये अर्थ, ते इंग्रजी शिकवू शकले का, शिकवू शकले का। पुढचं वाक्य, ही सीट चा अनेक वचन, दे कुड टी ओ यू एल डी, कुड दे टीच, टी ई ए सी एच, कुड दे टीच इंग्लिश, टी एन एल आई एस एच, कुड दे टीच। मराठीमध्ये अर्थ, ते इंग्रजी, ते इंग्रजी कऊ शकले का, कऊ शकले का, ते इंग्रजी शिकू शकले का। नववं वाक्य, कुड टी ओ यू एल डी, कुड राम टीच, ए एच, कुड राम टीच इंग्लिश, ई एन जी एल आई एस एच, कुड राम टीच इंग्लिश। मराठीमध्ये अर्थ, राम इंग्रजी, राम इंग्रजी, राम इंग्रजी कऊ, राम कऊ शकला का, राम इंग्रजी कऊ शकला का। दहावं वाक्य, कुड सी ओ यू एल डी, कुड पीपल, पी ई ओ
एल ई गुड पीपल टीच टी एच इंग्लिश टी एल आई एस एच गुड पीपल टीच इंग्लिश मराठी मध्ये अर्थ लोक लोक जी लोक शिकवू लोक इंग्रजी शिकवू शकले का लोक इंग्रजी शिकवू शकले का हे बघा आता या वाक्यामध्ये आपल्याला वापरायचे नॉट काय वापरायचंय जर आपल्याला या वाक्यांमध्ये नॉट वापरायचंय तर एकतर वाक्याच्या सुरुवातीला जी सहाय्यकारी क्रियापद आहे कुड कुठं आहे कुड वाक्याच्या सुरुवातीला कुड आहे त्याच्याबरोबर जर आपल्याला नॉट वापरायचं असेल तर ते वापरावं लागेल असं टी क्वामा टी कुडंट ते असं लिहावं लागेल किंवा जर वेगळं वापरायचं असेल म्हणजे असं नॉट वापरायचं असेल एन ओ टी हा जर शब्द वापरायचा असेल तर तो तुम्हाला कर्त्याच्या नंतर आयच्या नंतर त्यानंतर त्यानंतर थयूच्या नंतर त्यानंतर 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 हेच्या नंतर रामच्या नंतर आणि इथं पीपलच्या नंतर नॉट वापरावं लागेल जसं की Could I not teach English? मी इंग्रजी शिकवू शकलो नाही का चला सविस्तरपणे बघूया पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही इथं जे टीच शब्द आहे टीच हा टीच शब्द बदला आणि तिथं काय घ्या स्टडी एस टी यू डी वाय स्टडी गो स्पीक रीड राईट असे शब्द घेऊन वाक्य बनवा वाक्य घ्या कुड सी ओ यू एल डी कुड किंवा मग कुडंट घेऊ आपण सुरुवातीला कुडंट आय टीच टी ई ए सी एच डिश टी एन एल आय एच कुडंट आय टीच इंग्लिश त्याचा मराठीमध्ये अर्थ मी इंग्रजी शिकवू मी शिकवू शकलो शकले मी इंग्रजी शिकवू शकलो नाही का मी इंग्रजी शिकवू शकते नाही का किंवा शकलो नाही का त्याच्यानंतर पुढचं वाक्य घेऊ आपण कुड आय नवी टी ओ यू एल डी कुड वी नॉट टीच इंग्लिश टी ई एच टीच इंग्लिश L I S H Could we not teaching मराठी मध्ये अर्थ ही आम्ही इंग्रजी शिकवू आम्ही इंग्रजी शिकवू शकलो नाही का कहू शकतो नाही का कहू शकतो नाही का पुढचं वाक्य घ्या तिसरं कुड कुडंट सी ओ यू एल डी एन टी कुडंट यू टीच ए एच टीच English, E-N-G,
LISH क्वेश्चन मार्क कुडंट यू टीच इंग्लिश मराठीमध्ये अर्थ इंग्रजी तू शिकवू शकला शकला नाही शका नाही का पुढचं घ्या चौथं वाक्य कुड यू नॉट ई ओ एल डी कुड यू नॉट टीच ई ए सी एच टीच इंग्लिश ई एन जी एल आय एस एच क्वेश्चन मार्क कुड यू नॉट टीच इंग्लिश किंवा कुडंट यू टीच इंग्लिश मराठीमध्ये अर्थ इंग्रजी कऊ कऊ शकले का कऊ शकले नाही पुढचं वाक्य घेऊया पाचवं कुड सी ओ यू एल डी कुड ही नॉट टीच इंग्लिश एल आय एस एच कुड ही नॉट टीच इंग्लिश मराठीमध्ये अर्थ तो इंग्रजी कऊ कऊ शकला ओ इंग्रजी नाही का तो इंग्रजी शिकवू शकला नाही का पुढचं वाक्य सहावं कुडंट सी ओ यू एल डी एन क्वामा टी कुडंट सी टीच इंग्लिश टी कॅच टीच इंग्लिश ई एन एल आय एस एच क्वेश्चन मार्क कुडंट सी टीच इंग्लिश मराठीमध्ये अर्थ ही इंग्रजी कऊ शकली इंग्रजी कऊ नाही का त्याच्यानंतरचं वाक्य आहे कुडंट सी ओ यू एल डी एन क्वामा टी कुडंट इट टीच इंग्लिश एन जी एल आय एस एच मराठीमध्ये अर्थ ए इंग्रजी जी शिकवू ते इंग्रजी शिकवू शकले नाही का ते इंग्रजी का पुढचं वाक्य कुड ई ओ यू एल डी कुड दे कन्वर्ट घ्यावं लागेल इथं कारण इथं घेतलं नाही म्हणून दे नॉट टीच
podcast is English. Question mark. Could they not teach English? Te tyati te raji. Te ingraji. Tikau. Akale. Nahi. का मग इथं त्या इंग्रजी शिकू शकल्या नाहीत का किंवा ती इंग्रजी शिकू नाहीत का ते त्या ती. नववं वाक्य कुड टी ओ यू एल डी कुड राम नॉट टीच टी ए सी एच टीच इंग्लिश एन जी L I S H Could Ram not teach English? Marathi madhe artha Ram Ingraji Ram Ingraji Shikavu Shakla nahi ka Shakla nahi ka राम इंग्रजी शिकू शकला नाही का. पुढचं वाक्य घ्या धाव कुड टी ओ यू एल डी कुड संक्षिप्त रूपात नॉट कुडंट पीपल पी ओ कुडंट पीपल टीच कॅच इंग्लिश एन एल आय एच मराठीमध्ये अर्थ लोक इंग्रजी लोक इंग्रजी कऊ शकले नाही का लोक इंग्रजी शिकू शकले नाही का. आता आपण काही डब्ल्यू स्वरूपाचे जे वाक्य असतात ते प्रश्न कसे तयार करायचे ते बघू. पण अगोदर सुरुवातीला आपण बघूया डब्ल्यू एच शब्द. सगळे शब्द लिहून काढा. डब्ल्यू शब्द लिहू आपण आता. W H A what what म्हणजे काय. त्यानंतर लिहा W H Y why why म्हणजे का. तर शब्द आहे when W H E N when म्हणजे हा. चौथा शब्द आहे हु डब्ल्यू ओ हु म्हणजे कोण. झाला आता पाचवा शब्द घेऊन घे सगळे शब्द डब्ल्यू एच ओ एम हुम म्हणजे कोणाला. सहावा शब्द आहे डब्ल्यू एच ओ एस हुज म्हणजे कोणाचा म्हणजे कोणाचा कोणाची हा को. शब्द आहे सातवा वैच डब्ल्यू एच आय सी एच सा सा.
कोणता कोण। पुढचा शब्द आहे आठवा, हाऊ, एच ओ डब्ल्यू, हाऊ म्हणजे कसा। कस नववा आहे हाऊ मी, हाऊ मेनी। संख्या असेल तर हाऊ मेनी। हा शब्द आहे दहावा, हाऊ मच, हाऊ मच, हाऊ मच म्हणजे काय दाखवत आहे, प्रमाण, प्रमाण दाखवत, तर हाऊ मच। हाऊ ओ डब्ल्यू फार, एफ ए आर, हाऊ फार म्हणजे किती दूर, हाऊ फार। बारा हाऊ लॉन्ग, एच ओ डब्ल्यू एल ओ एन, हाऊ लॉन्ग म्हणजे बियर्ड। तेरावा शब्द वेअर, डब्ल्यू आर ई, वेअर म्हणजे हे, वेअर म्हणजे कोठे। हे डब्ल्यू ए शब्द अतिशय महत्त्वाचे, पुन्हा 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 लिहून काढा गिरवा। हा डब्ल्यू ए शब्द जो वेअर आहे त्याच्यानंतर घ्यायचा। पाच नंबर डब्ल्यू कोठे। आता आपण प्रश्न तयार करू। काय तयार करायचा, व्हेन, व्हेन कुड, ओ यू एल डी, व्हेन कुड यू लर्न, एल ई आर एन, लर्न इंग्लिश, एन जी आय एच, व्हेन कुड यू लर्न इंग्लिश म्हणजे मराठीत केव्हा, कधी, कला, पुढचं वाक्य घेऊ आपण। डब्ल्यू एच ई आर ई वेअर कुड ही eat the class, where could he sit in the class, marathi madhe artha to vargat, kothe, pasu kala, तो वर्गात कोठे बसू शकला। त्याच्यानंतर आपण बोलत असताना अज्ञार्थी वाक्य पण बोलत असतो, जसं की सिट ऑन द बेंच, मराठीमध्ये अर्थ बेंचवर, बेंचवर बस किंवा बसा। मग राईट इन पर नोटबुक, डबल ओ ए फुल स्टॉप, राईट इन युअर नोटबुक म्हणजे तुमच्या वहीत लिहा, का वहीत लिहा, हीच वाक्य जर नकाराची नकारार्थी बनवायची असतील तर काय करायचं, सीट ऑन द बेंच
not sit on bench. पहले वाक्य do not किंवा don't sit on a bench. मराठी मध्ये अर्थ bench वर का. दुसरं राईट इन युअर नोटबुक, हे कसं होईल नकारार्थी, डू नॉट राईट, डब्ल्यू आर आय टी, डू नॉट राईट इन युअर नोटबुक. मराठीमध्ये अर्थ त्या वहीत, वहीत का, वहीत नका. मित्रांनो, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांची माहिती आपण आता बघितलेली. आता तुम्हाला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. कोणता सराव करायचा? सराव करायचा म्हणजे तुम्हाला ही वाक्य मोठ्याने बोलायची, पुन्हा पुन्हा लिहून काढायची, कधी करते बदलायची. आता हे होकारार्थी वाक्य आहेत, होकारार्थी वाक्यातले इथं करते बदला, त्या ठिकाणी करते बदला, दुसरे तुम्हाला जे घ्या वाटते ते घ्या. कधी मुख्य क्रियापदाचं रूप बदला, जसं की आता बघा इथं आय कुड टीचिंग, आता जर इथं टीच शब्द टीच जागेवर जर तुम्ही आय कुड गो, आय कुड गो एल, आय कुड गो, पुढं तुम्ही इतर शब्द वापरू शकता. मग याचा अर्थ काय होईल? आय कुड गो मी जाऊ शकले, हलो मी जाऊ शकलो. हेच वाक्य आय कुड गो, यू एल आय कुड गो टू द मार्केट, ए आर के ई विथ माय फ्रेंड एफ आर आय ई एन डी, टू ब्रिंग अ इन. म्हणजे हा सुरुवातीचा भाग तुम्हाला कळाला की किती मोठं तुम्ही वाक्य बनवू शकता. आय कुड गो टू द मार्केट विथ माय फ्रेंड टू ब्रिंग पेन, मी माझ्या मित्रासोबत पेन आणायला बाजारात जाऊ शकले किंवा शकलो. मी पेन आणायला माझ्या मित्रासोबत बाजारात जाऊ शकले. अशा पद्धतीनं तुम्हाला पुढं मोठे मोठे वाक्य बनवायचे आहेत. हे होकारार्थी झालं. त्याच्यानंतर नकारार्थी वाक्याचं पण असंच करायचं. तर तुम्ही क्रियापद बदला, इतर शब्द बदला, करता बदला, त्याच पद्धतीनं हे जे प्रश्नार्थक वाक्य आहे तिथं सुद्धा तुम्ही शब्द बदला आणि वाक्य लिहून काढल्याशिवाय पर्याय नाही. त्याच पद्धतीनं हे जे डब्ल्यू शब्द आहे ते डब्ल्यू शब्द बघा. त्याच्यानंतर आपण काय करू, कन्व्हर्सेशन घेऊ. कन्व्हर्सेशन दोन, एखादा विषय दिला जाईल आणि त्या विषयावर आधारित पहिला व्यक्ती काय प्रश्न विचारील, त्याला उत्तर कसं देता येईल, हे सगळं आपण बेसिक गोष्टी आपण बघणार आहोत. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर सरावाशिवाय पर्याय नाही. इंग्रजी शिकणं ही काही एक आणि दोन दिवसाची, एक महिन्याची, दोन महिन्याची गोष्ट नाही. तुम्ही कमीत कमी 5-6 महिने तरी सतत सराव करावा लागेल. तुम्हाला शब्दसंपत्ती वाढवावी लागेल. हा व्हिडिओ पुन्हा बघावा लागेल. जे बारकावे सांगितलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघाव्या लागतील. आता इथं आपण एक सहावं वाक्य घेऊ. लर्न, एल ई आर एन, लर्न हिंदी, एच आय एन डी आय, लर्न हिंदी म्हणल्यावर काय होईल, हिंदी शिका, शीख, हिंदी का किंवा हिंदी शीख. सातवं वाक्य,
डोंट नकारार्थी तो एन कॉमा टी डोंट लर्न एल ई ए आर एन लर्न टी डोंट लर्न हिंदी म्हणजे हिंदी शिकू नका किंवा शिकू नको किंवा शिकू नका. अशा पद्धतीनं तुम्हाला वारंवार वारंवार वाक्य बनवायचं सराव करायचा आहे. हे डब्ल्यू एस शब्द पाठ करायचे आणि कन्व्हर्सेशनमध्ये याच गोष्टींचा वापर आपण करणार आहोत. आता कुडचा वापर आपण ह्या वाक्यात बघितला. आता याच्यानंतर कुड ह्याव वाक्यामध्ये वापरल्यावर त्या वाक्याचा अर्थ काय होतो तो बघणार आहोत. जसं की पुढचं वाक्य घेतो कुड आणि ह्याव. आय कुड ह्याव आस्क्ड माय टीचर. आय कुड हॅव आस्क्ड माय टीचर. इथं मुख्य क्रियापदाचं किती रूप आलं? तिसरं आलं ना. तिसरं रूप घ्यावं लागतं. आणि आय कुड हॅव आस्क्ड माय टीचर याचा मराठीत अर्थ मी शिक्षकाला विचारू शकले असते. असं याचं भाषांतर. तर असे वाक्य आपण याच्यानंतरच्या भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.